नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुम्ही नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा सत्र न्यायालय गोंदियाबाबतची माहिती पाहणार आहोत, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। तर 27 ऑगस्टला जिल्हा सत्र न्यायालय गोंदियामध्ये निघालेल्या सफाईगार आणि पहारेकरी तर या दोन पदाची लघुसूची जाहीर करण्यात आलेली होती। तर सफाईगारच्या स्वच्छता व क्रियाशील चाचणीसाठी 80 विद्यार्थ्यांची आणि पहारेकरीच्या परीक्षेसाठी 70 लोकांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजे एवढ्या मोठ्या अर्जातून फक्त 150 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर सफाईगार या पदासाठी जे अर्ज आलेले आहे ते आहे 6767, हा जो नोंदणी क्रमांक आहे, शेवटचा नोंदणी क्रमांक आहे। म्हणजे जवळपास 7000 विद्यार्थ्यांनी सफाईगार या पदासाठी अर्ज भरलेला असेलच। तर पहारेकरीच्या परीक्षेसाठी ज्या शेवटच्या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे त्याचा नोंदणी क्रमांक होता 6666। म्हणजे पहारेकरीसाठी पण जवळपास 7000 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला होता। तर 14000 विद्यार्थ्यांमधून फक्त 150 विद्यार्थ्यांची जिल्हा सत्र न्यायालय गोंदियामध्ये निवड करण्यात आलेली आहे। तर 14000 विद्यार्थ्यांपैकी फक्त 150 विद्यार्थी क्रियाशील चाचणी व परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहेत। तर ही निवड त्यांनी कशाच्या बेसवर केली हे कोणालाच माहित नाही, कारण 14000 विद्यार्थ्यांपैकी फक्त 150 विद्यार्थ्यांची निवड करणे आपण हे सांगू शकत नाही की यांनी कोणत्या बेसवर निवड केलेली आहे। तर आपण एक ऍव्हरेज काढला तर 14000 विद्यार्थ्यांपैकी फक्त 1% विद्यार्थ्यांची, म्हणजे 100% पैकी फक्त 1% विद्यार्थ्यांची यांनी निवड केलेली आहे। तर जिल्हा सत्र न्यायालय पुणेसाठी 22 जागेची भरती निघालेली होती आणि जिल्हा सत्र न्यायालय नाशिकमध्ये 10 जागेसाठी भरती निघालेली होती। आणि याची जी निवड यादी आहे ती अशाच प्रकारची लागणार आहे। तर जिल्हा सत्र न्यायालय पुणे यामध्ये सर्वात जास्त अर्ज आलेले आहे। तर पुणे न्यायालयामध्ये सुद्धा जवळपास 400 विद्यार्थ्यांची यादीत नाव येऊ शकते। तर पुणे न्यायालयामध्ये सफाईगार या पदासाठी जवळपास 35 ते 40 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला असेल आणि यामध्ये फक्त 400 विद्यार्थ्यांची निवड ते करणार आहे। तर जवळपास 400 विद्यार्थ्यांची निवड यादीमध्ये नाव येऊ शकतात। तर नाशिकमध्ये पण जवळपास 10000 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला असेलच आणि यामध्ये सुद्धा कमीत कमी 150 ते 200 विद्यार्थ्यांची निवड यादीमध्ये नाव येऊ शकतात। तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला आहे त्यांची नाव यादीत येणार असं काही नाही। जवळपास एका जागेसाठी कमीत कमी ते 10 ते 15 विद्यार्थी तुम्हाला बोलवू शकतात। एवढे काही अर्ज आलेले आहेत त्यापैकी एका जागेसाठी फक्त 10 ते 15 विद्यार्थ्यांची निवड करणार आहे आणि त्यांची नावे निवड यादीमध्ये जाहीर करणार आहे। जेव्हा केव्हा याची यादी लागणार त्यावर मी व्हिडिओ बनवून तुम्हाला कळवेलच। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।